धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र पूर्णपणे पाहू शकले नाहीत चित्रपटातील शेवटचा तो प्रसंग न पाहताच उद्धव ठाकरे निघून गेले त्यामुळे चित्रपटाच्या शेवटी नेमकं असं काय दाखवलं गेलंय जे उद्धव ठाकरे पाहू शकले नाहीत ते त्यांनी पाहिलं नाही आणि ते सिनेमा अर्धवट सोडून निघून गेले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार दैनिक मुंबई तरुण भारतच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत व्योम देशमुख आणि कॅमेरावर आहेत भावेश सावंत शिवसेनेचे दिवंगत नेते आणि ठाण्याचे माजी जिल्हा प्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर यांच्या आयुष्याचा आणि एकंदर त्यांच्या कार्यशैलीचा आढावा घेणारा एक चित्रपट नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय त्यामध्ये ते सगळं दाखवण्यात आलंय काही प्रश्न मात्र हा सिनेमा पाहताना नक्कीच पडतात दिघेंची कार्यशैली त्यांचा ठाण्यातील वावर राजकीय पेच प्रसंग सोडवताना त्यांनी टाकलेले डावपेच हे सगळं काही त्या दृश्यांमधून व्यवस्थितरित्या अगदी दाखवण्यात आलंय त्याचं जर उदाहरण म्हणून बघायचं झालं तर विधानसभेचं ठाणे विधानसभेचं तिकीट नक्की कोणाला द्यायचं हा प्रश्न जेव्हा दिघेंच्या समोर निर्माण झाला कारण अनंत तरे आणि प्रकाश परांजपे यांच्यामध्ये विधानसभेच्या तिकिटावरून मतभेद असल्याचं सिनेमामध्ये दाखवण्यात आलंय जेव्हा दिघेंच्या समोर तरे आणि परांजपेंना तिकिटाविषयी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा आता हा प्रश्न थेट मातोश्रीपर्यंत गेला आहे आणि तिथेच याचा सोडवणूक होईल असं दिघेंना या दोघांकडून सांगण्यात आलं तेव्हा ठाण्याचं तिकीट प्रेमसिंह राजपूतांना द्यायचं असं दिघे जाहीर करतात वास्तविक विधानसभेची उमेदवारी ही मोदा जोशींना द्यायची असं दिघेंची रणनीती असते मात्र तरे आणि परांजपे वादात प्रेमसिंह राजपूत हे नाव नव्यानं आणून आनंद हे आनंद दिघे वेगळी चाळ खेळतात ज्याची परिणिती तरे परांजपे आणि राजपूतांना डावलून विधानसभेची उमेदवारी मोदा जोशींना मिळण्यात होते असा एक प्रसंग त्या ठिकाणी दाखवण्यात आलाय महत्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकरणातून या सगळ्या प्रसंगातून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे यांच्यातलं नातं नेमकं कसं होतं ते दिसून येतं कारण एका बाजूला गुरुस्थानी आणि परम आदरस्थानी मानणाऱ्या बाळासाहेबांना दुसरीकडे आपल्या राजकीय डावपेचांच्या माध्यमातून डावपेच खेळून आपल्या उमेदवाराच्या नावावर बाळासाहेबांना कसं राजकारणामध्ये दिघे यशस्वी झाले हे दाखवण्यात आलंय आणि त्यामुळेच बाळासाहेबांचं आणि दिघेंचं नातं कसं होतं हे या दृश्यांमधून दाखवण्यात आले किंवा ते व्यवस्थितरित्या दिसलंय या चित्रपटामध्ये आनंद दिघेंच्या नंतर महत्वाची भूमिका दाखवली गेली ते राज्याचे विद्यमान मंत्री आणि आनंद दिघेंचे कट्टर समर्थक मानल्या गेलेल्या एकनाथ शिंदेंची आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे या गुरु शिष्याच्या नात्याचा उलगडा अत्यंत खुबीनं या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आलाय ते आपण जर चित्रपट पाहायला आपल्याला दिसेल दिघेंची कार्यशैली त्यांचं आयुष्य त्यांनी उभा केलेला त्यांनी उभा केलेली समांतर व्यवस्था ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी केलेलं काम आणि निर्माण केलेला दबदबा या सगळ्या गोष्टी अत्यंत सुंदररित्या मांडून शिवसेनेमध्ये सध्या नंबर दोनचं स्थान असलेल्या एकनाथ शिंदेंनी एक प्रकारे आपले राजकीय गुरु असलेल्या आनंद दिघेंचं ऋण फेडलंय हे आपण सिनेमा बघितल्याच्या नंतर म्हणू शकतो तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे चोवीस ऑगस्ट दोन हजार एक रोजी जेव्हा दिघेंचा अपघात होतो तेव्हा त्यांना ठाण्यातील सिंघानिया रुग्णालयामध्ये दाखल केलं जातं आणि दोन दिवस त्यांच्यावर उपचार केले जातात मात्र उपचाराच्या दरम्यान हृदयविकाराचा त्यांना झटका येतो आणि त्यातच त्यांचं दुर्दैवी निधन होतं आणि त्या दरम्यानच त्यांचं निधन झाल्याच्या नंतर काही अफवा उठतात आणि सिंघानिया रुग्णालयाला त्यांच्या समर्थकाकडून आग लावून बेचिराग करण्यात आलं हे सगळं या चित्रपटामध्ये व्यवस्थितरित्या दाखवण्यात आलं मात्र सिंगानिया रुग्णालयातील दोन प्रसंग हे आता अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहेत आणि सध्या त्याचीच खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा आहे ते प्रसंग म्हणजे शिवसेनेचे तत्कालीन नेते राज ठाकरे आणि शिवसेनेचे तत्कालीन नेते नारायण राणे हे जेव्हा आनंद दिघेंना रुग्णालयामध्ये भेटायला जातात तेव्हाच आहेत जेव्हा राज ठाकरे दिघेंना भेटतात तेव्हा ते त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करतात लवकर बरे व्हा असं म्हणतात यावर उत्तर देताना आनंदी दिघेंनी एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलं होतं की आता हिंदुत्वाची जबाबदारी तुमच्यावर आहे असं दिघे यांनी राज ठाकरेंना म्हटल्याचं त्या दृश्यामध्ये दाखवण्यात आलंय आणि नेमका हाच शेवटचा भाग उद्धव ठाकरे न पाहता चित्रपटगृहातून बाहेर पडलेत असं समजताय त्यामुळे सिंघाने रुग्णालयातील ती दृश्य उद्धव ठाकरेंनी पाहणं का टाळलं किंवा शिवसेनेच्या इतक्या मोठ्या नेत्यावर धर्मवीरावर बनवलेल्या चित्रपटाचा शो अर्धवट सोडून शिवसेनेचे पक्षप्रमुख बाहेर का आले हा सवाल विचारल्याशिवाय राहत नाही त्यामुळे या सगळ्या प्रकरणावर या सगळ्या चर्चेवर या सगळ्या व्हिडिओवर तुमचं मत नक्की व्यक्त करा व्हिडिओ आवडला असेल तर फेसबुक पेजला महामिटीबीच्या फेसबुक पेजला लाईक करायला आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद